जेई नीट एमएचटी सीईटीच्या आदर्श तयारीसाठी आदर्श शैक्षणिक संकुल घेऊन येत आहे अपेक्स अकॅडमी विटा. तज्ञ अनुभवी प्रशिक्षित प्राध्यापक, डिजिटल क्लासरूम, सर्वोत्कृष्ट स्टडी मटेरियल, विद्यार्थ्यांसाठी दैनिक शंका निरसन सत्र, विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन, डेली प्रॅक्टिस पेपर, मुला मुलींकरता स्वतंत्र मेस आणि हॉस्टेल, बस सुविधा, निसर्गरम्य व सुरक्षित कॅम्पस. तेव्हा तुमच्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आजच त्याचा प्रवेश अपेक्स अकॅडमी विटा मध्येच निश्चित करा. आदर्श शैक्षणिक संकुल विटा, विटा कुंडल रोड. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. दरवर्षीप्रमाणे ढाणेवाडी तालुका कडेगाव या गावचे ग्रामदैवत श्री वेताळेश्वर देवाची यात्रा व मिरवणूक सोहळ्यासाठी ग्रामस्थांच्या देणगीद्वारे नक्षीदार आकर्षक रथ बनवला आहे. हा रथ मागील वर्षी गावच्या यात्रेच्या वेळी गावातील सर्व ग्रामस्थ एकत्र येत रथोत्सव यात्रा कमिटी स्थापन करून रथ बनवण्याचे नियोजन करण्यात आले होते. श्री कात्रेश्वर फर्निचर वर्क कातार खटावचे मालक श्री सचिन भांडवलकर यांनी रथासाठी संपूर्ण कारागिरी केली आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी 10 वाजता गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर कातर खटाव तालुका खटाव या ठिकाणी जयराम स्वामी मठाचे मठाधिपती श्री विठ्ठल स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते रथाचे विधिवत पूजा करून कलशारोहण करण्यात येणार आहे. दुपारी 1 वाजता हा रथ श्री वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीला सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी 3 वाजता ढाणेवाडी गावच्या सीमेवर रथाचे आगमन होताच ढोल ताशा सनई सूर या पारंपरिक वाद्यांच्या गजरात संपूर्ण ढाणेवाडी गावातून रथाची मिरवणूक काढण्यात येणार असल्याची माहिती वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीने दिली आहे. श्री वेताळेश्वर हे ढाणेवाडी गावचे ग्रामदैवत आहे. नवसाला पावणारा येताळबा म्हणून ढाणेवाडी तसेच पंचक्रोशीतील भाविकांची देवावर श्रद्धा आहे आणि या देवाची यात्रा पुढील मे महिन्यात होणार आहे. यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्याच्या जागी रथोत्सवाच्या मिरवणुकीचे हे पहिले वर्ष असणार आहे. यासाठी श्री वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीने मोठ्या जल्लोषात या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. तसेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर होणाऱ्या रथ आगमन सोहळ्यात ढाणेवाडी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री वेताळेश्वर रथोत्सव यात्रा कमिटीकडून करण्यात आले आहे. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज विटा.